मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट। रेडी स्टार्ट। भूकंपाच्या प्रचंड आपत्तीला तोंड देत असता इतर क्षेत्रात आपण जी कामे हाती घेतली आहेत त्याकडे आपण आपले दुर्लक्ष होऊ दिलेले नाही। या क्षेत्रातही आपण प्रगती करीत आहोत। अन्नधान्य उत्पादनाचे क्षेत्र यातील सर्वात महत्त्वाचे क्षेत्र होय, कारण अन्नधान्याच्या उत्पादन वाढीवर इतर सर्वच क्षेत्रातील प्रगती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रीतीने अवलंबून आहे। अन्नधान्याचे उत्पादन वाढवून स्वयंपूर्ण होण्याची जी प्रतिज्ञा आपण 3 वर्षांपूर्वी केली तिचे यश आज आपल्या हातात लागले आहे। कोणत्याही सर्वसाधारण वर्षात अन्नधान्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू इतपत धान्यवाढीची पातळी आपण गाठलेली आहे। वेगळ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे ज्या वर्षी अवर्षण अतिवर्षण यासारखी पिकांवर अनिष्ट परिणाम करणारी परिस्थिती उद्भवणार नाही त्या वर्षी आपल्याला धान्याची तूट पडणार नाही। वस्तुतः गेल्या वर्षी अन्नधान्यांच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण होऊ अशी परिस्थिती निर्माण झाली होती, परंतु दुर्दैवाने डिसेंबर महिन्याचा सहसा कधीही न होणारा पाऊस राज्याच्या अनेक भागात झाल्यामुळे खरीप पिकांवर त्याचा फार वाईट परिणाम झाला आहे। ज्वारीची उभी कणसे मातीला मिळाली, रब्बी पिकांच्या भर हंगामातही असाच अकाली पाऊस पडला। या पाठोपाठ गारपीट थंडीची लाट याही दुर्घटना घडल्या। हे सर्व घडले नसते तर अन्नधान्याच्या बाबतीत आपल्या राज्याचे आजचे चित्र पुष्कळच उत्साहजनक दिसले असते। आज आम्ही धान्यवाढीच्या दृष्टीने खेडेगावाच्या पातळीपर्यंत कार्यक्षम अशी यंत्रणा उभी केली आहे। धान्यवाढीच्या या कामास जोराची चालना कशी देता येईल हे पाहण्याच्या दृष्टीने राज्याच्या निरनिराळ्या भागात मी व माझे सहकारी खास दौऱ्यावर जात असतो। दौऱ्यात मला आढळून आले की शेतकऱ्यात आज अमाप उत्साह आहे। उत्तम व संकरित बियाणे, सुधारलेली खते, पिकास पाणी देण्याच्या आधुनिक पद्धती वगैरे उपायांचा अवलंब करून पिकांचे उत्पादन वाढविण्यात आपला शेतकरी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे। त्याच्यात आज एक प्रकारची चुरस जिद्द व आत्मविश्वास दिसून येतो। अडचणी नाहीत असे मी म्हणत नाही, अडचणी जरूर येतात, पण त्यावर मात करणे हा महाराष्ट्राचा बाना आहे आणि त्यांचा पुरेपूर प्रत्यय आपल्या शेतकऱ्यांमध्ये दिसून येत आहे। अडचणीमुळे त्यांची हिम्मत खचून जाण्याचे तर राहोच, उलट ती द्विगुणित होत असल्याचेच मी पाहिले आहे। चित्र आशादायक नाही असे कोण म्हणेल। स्टॉप।